हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पेसी चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण परकीय व्यापार हा टॉपिक पाहणार आणि परकीय व्यापार टॉपिक पाहताना फक्त करंट रिलेटेड गोष्टी पाहणार आहोत म्हणजे दोन हजार एकोणीस वीस यामधला परकीय व्यापाराबाबतच्या ज्या इम्पॉर्टंट बाबी आहेत की ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो अशा बाबीस ह्याच्यावर फोकस केला जाणार आहे परीक्षेला या लेटेस्ट आकडेवारी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो याचा संदर्भ आहे ते म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल भारताचा आर्थिक पाहणी अहवाल जो एकोणीस वीस आहे ना त्याचा संदर्भ घेऊन हा पॉईंट आहे तर या लेसनला आपण सुरुवात करतो याच्यामध्ये सुरुवातीला भारताचा परकीय चलनसाठी पाहणार आहोत त्यानंतर चालू खात्यावरची तूट पाहणार आहे त्याच्यानंतर प पहिले देश वस्तू व्यापारामध्ये दे कोण आहे आणि सेवांच्या व्यापारामध्ये कोण आहे निर्यातीमध्ये कोण आहे आयातीमध्ये कोण आहे असं त्याचं डिटेल अनालिसिस आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहे तर करंट रिलेटेड सर्व गोष्टी म्हणजे दोन एकोणीस ह्या पाहणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकून दिसतंय त्याच्यावर क्लिक करा तर आज आपण वेळता आपल्या लेसनला सुरुवात करूया आता भारताचा परकीय चलनसाठा हा जर पाहायचा असेल तर तुम्हाला दोन तीन आकड्यावरील नक्की लक्षा लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिल्या आकड्यावरील लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे दोन हजार सतरा अठरा या वर्षामध्ये भारताचा परकीय चलनसाठा किती होता चारशे पंचवीस अमेरिकन अब्ज डॉलर चारशे पंचवीस अमेरिकन अब्ज डॉलर मार्च दोन हजार एकोणीसमध्ये तो कमी झालेला आहे चारशे बारा पॉईंट नऊ अमेरिकन अब्ज डॉलर डिसेंबरमध्ये तो आणखी वाढला आहे तो झाला आहे चारशे चोपन्न पॉईंट नऊ अमेरिकन अब्ज डॉलर आणि दहा जानेवारी दोन हजार वीसला म्हणजे दोन हजार वीसच्या स्टार्टिंगला तो झाला होता चारशे एकसष्ट पॉईंट दोन अमेरिकन अब्ज डॉलर तर हे लक्षात राहू द्या की दोन हजार सतरा अठरामध्ये तो चारशे पंचवीस होता दोन हजार वीसमध्ये तो चारशे एकसष्ट झाला आहे अमेरिकन अब्जे डॉलर ह्या परकीय चेलन झाटा त्याच्यानंतर तुम्हाला चालू खात्यावरची तूट आता चालू खात्यावरची तूट मोजताना जी डी पीच्या प्रमाणामध्ये मोजली जाते आता दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस हे हिच्या आकडेवारी ना परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी ना जोड्या जोड्यालावामध्ये अशा टाइपचे प्रश्न विचारले जातात तर चालू खात्यावरची तूट बघताना दोन हजार सतरा अठरामध्ये ना ती एक पॉईंट आठ टक्के होती अठरा एकोणीस मध्ये ती दोन पॉईंट एक टक्के झाली आणि एकोणीस वीस मध्ये ती एक पॉईंट पाच झालेली तर हे लक्षात ठेवा सतरा अठरामध्ये एक पॉईंट आठ अठरा एकोणीस मध्ये दोन पॉईंट एक आणि एकोणीस वीस मध्ये ते एक पॉइंट पाच त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे भारताचे पहिले पाच व्यापारी भागीदार देश कधीपर्यंत एकोणीस वीस मधले म्हणजे एप्रिल दोन हजार एकोणीस ते नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा या येतो तो व्यापारी भागीदार देशामध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक आहे अकरा पॉईंट तीन टक्के व्यापार हा अमेरिकेसोबत केला आहे भारतानं चीनसोबत दहा पॉईंट नऊ दोन नंबरला यू ई ह संयुक्त अरब अमिर यांच्यासोबत सात पॉईंट तीन टक्के व्यापार आहे आणि सौदी अरेबिया चार पॉईंट एक चौथ्या क्रमांकावर आहे आणि पाचव्या क्रमांकावर हाँगकाँग आहे परीक्षेला प्रश्न जर विचारला भारताचे पहिले पाच व्यापारी भागीदारी देश खालीलप्रमाणे आहेत दोन हजार एकोणीस वीस कोंसामध्ये दिलं जाईल ज्यावेळी कोणसामुळे तुम्हाला दोन हजार एकोणीस वीस दिलं जाईल तर तुम्हाला हाच क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे व्यापार एकूण टोटल झाल्यापैकी अमेरिका एक नंबरला आहे चीन दोन नंबरला आहे यु एई तीन नंबरला आहे सौदी अरेबिया चार आहे आणि हाँगकाँग जो आहे तर तो पाचव्या क्रमांकावर आहे अमेरिका चीन यू ए ई हाँग सौदी अरेबिया आणि हाँगकाँग हे एकदम नक्की एकदम म्हणजे एकदम लक्षात ठेवणं गरजेचं आहे यापैकी कोणत्या देशाबरोबर भारताचा व्यापार शेष आहे आणि कोणत्या देशासोबत भारताची व्यापार तूट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सन दोन हजार एकोणीस वीस मध्ये दोनच देश असे आहेत की त्याच्यासोबत भारताचा व्यापार शेष आहे पहिला देश आहे तो म्हणजे अमेरिका आणि दुसरा देश आहे ते म्हणजे संयुक्त अरब अमिरात किंवा त्याला आपण यू ए ई असं म्हणतो सन दोन हजार एकोणीस मध्ये भारताचा व्यापाराबद्दल बघितलं तर व्यापार शेष हा दोन देशासोबत आहे अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरत आणि व्यापार तूट मग चीन सौदी अरेबिया स्वित्झर्लंड सिंगापूर इराक जर्मनी या देशासोबत भारताची व्यापार तूट आहे हे लक्षात ठेवा आता भारताच्या निर्यातीमध्ये थोडंसं तुम्ही जर अनालिसिस केलं तर भारताच्या निर्यातीमध्ये जी पीच्या प्रमाणात जर तुम्ही मोजली एकोणी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालखंडात बघितला म्हणजे मोठा कालखंड घेतला तर ती पंधरा पॉईंट सात होती पाच वर्षाचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस म्हणजे जेव्हा मोदी सरकार सत्तेमध्ये आले तेव्हा मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये भारताची निर्यात जी डी पीच्या प्रमाणात बघितली तर ती मागच्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये कमी आहे म्हणजे दोन हजार नऊ ते चौदामध्ये ती होती की ती पंधरा पॉईंट सात परंतु मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये भारताची निर्यात जर जी डी पीच्या प्रमाणात मोजायची झाली तर ती बारा पॉईंट सात आहे म्हणजे तीन टक्क्यांनी कमी झालेली दोन हजार नऊ ते चौदा या वर्षा या पाच वर्षाशी कंपॅरिझन करता या दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये भारताची निर्या भारता निर्यात जी डी पीच्या प्रमाणात तीन टक्केने कमी आहे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये ती बारा पॉईंट सात आहे एकोणीस वीसमध्ये ती अकरा पॉईंट तीन आहे बारा पॉईंट सात आणि अकरा पॉईंट तीन आता भारताच्या पहिल्या पाच निर्यात वस्तू तर त्या दोन हजार एकोणीस वीस मधल्या पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे पेट्रोलियम पदार्थाचा एकूण निर्यातीपैकी तेरा पॉईंट साठ टक्के निर्यात ही पेट्रोलियम पदार्थाची झालेली आहे दोन नंबरला आहे मोती मौल्यवान व अर्धमौल्यवान खडे पेट्रोलियम पदार्थ एक नंबरला मोती मौल्यवान व अर्धमौल्यवान खडे दोन नंबरला औषधी उत्पादनं तीन नंबरला सोने व इतर मौल्यवान धातूंची दागिनं चार नंबरला लोह आणि पोलाद पाच नंबरला म्हणजे सन दोन हजार एकोणीस वीसमध्ये भारताच्या पहिल्या पाच निर्यात वस्तूचं जर ॲनालिसिस केलं त्याच्यामध्ये पहिला क्रमांक येतो तो म्हणजे पेट्रोलियम पदार्थ तेरा पॉईंट साठ टक्के एक नंबर मोती मौल्यवान व अर्धमौल्यवानकडे सात टक्के दोन नंबरला येतं औषध उत्पादनाचं निर्यात झाले पाच टक्के तीन नंबरला येतं सोने व इतर मौल्यवान धातूचे दागिने याची निर्यात झाल्या चार पॉईंट पाच टक्के चार नंबरला येतं आणि लोह पोलाची निर्यात झाल्या तीन टक्के हे पाचव्या क्रमांकावर येतं म्हणजे पहिल्या पाच निर्यात वस्तूमध्ये ह्या पहिल्या पाच येत्या ओके त्याच्यानंतर भारतातल्या सन दोन हजार एकोणीस वीसमध्ये म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबरमधलं कन्सिडर केलं जातं तर त्याच्यामधल्या पहिल्या पाच आयात वस्तू कोणत्या तर त्या आयात वस्तू पहिलं आहे कच्चे तेल पेट्रोलियमचं त्याचं किती झालेले आहे आयात तर एकवीस टक्के का झालेलं आहे कारण भारत हे कच्चं पेट्रोलियम तेल आयात करतो आणि त्याचं प्रोसेस करून त्याचं पक्कं तयार करून विकलं जातं अशी भारताची अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा बराच फायदा पडतोय त्यामुळं जे आ, आयात केलेल्या के वस्तूमध्ये आहे ना तर कच्चं पेट्रोलियम हे डेफिनेटली एक नंबरला राहणार हे ध्यानात घ्या कारण भारत भारताकडं त्याची ते तेवढं संपन्न आहे की त्या कच्च्या ह्याच्यावर प्रोसेस करून पक्कं तयार करण्यामध्ये त्यामुळं पाच आयात वस्तूपैकी पहिली वस्तू जर बघितली तर कच्चे तेल पेट्रोलियम ते एक नंबरला आहे ते जवळजवळ एकवीस टक्के पूर्ण आयातीपैकी एकवीस टक्के हे प कच्चे पेट्रोलियम आहे दोन नंबरला येतात ते म्हणजे सोनं का ग गरजेचं आहे कारण भारतामध्ये ना जास्त करून सोन्याला लेख लोक आपापलेले असतात किंवा लोकांना ते सोन जास्त आवडतं बऱ्याच लोकांकडे बघा बाकी देशांचा जे विचार केला असता भारतामध्ये सोन्यासाठी लोक बरेच हावरे येतात आपण असं म्हणतो कारण खरंच जायते रिएलिटी त्यामुळे सोन्याची आयात आपल्याला करावीच लागते कारण मागच्याच वर्षी जे सोन्याच्या आयातीमध्ये किंवा सोनं साठ साठ्यामध्ये भारत जगामध्ये दहाव्या क्रमांकावर आलेला होता कारण सोन्यासाठी भारतामध्ये आणि असा कितीतरी सोनं आहे भारताकडे की जे त्याचा व्हॅल्यू नाही म्हणजे पडून राहिलेलं आहे ब्लॅक मनी म्हणतो तसच्या टाईपमध्ये तर लक्षात ठेवा की पाच आयात वस्तूपैकी पहिली पेट्रोलियम कच्चे तेल पेट्रोलियम अं एकवीस टक्के दोन नंबरला सोनं येतं सहा पॉईंट चार टक्के लक्षात ठेवताना ठेवा भारतीय लोकलेस सोन्यासाठी हवरे असतात असं तीन नंबरला येतं ते पेट्रोलियम पदार्थ पाच पॉईंट सहा टक्के चार नंबरला येतं कोळसा व कोक चार पॉईंट आठ टक्के आणि मोती आणि मौल्यवान खडे पाच नंबरला येतं म्हणजे सन दोन हजार एकोणीस वीस म्हणजे एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये ते नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये पहिल्या पाच केलेल्या आयात वस्तूपैकी पहिली वस्तू येते ते कच्चे तेल पेट्रोलियम एकवीस टक्के सोने सहा पॉईंट चार टक्के तिसरा क्रमांक येतो पेट्रोलियम पदार्थाचा चौथा येतो कोळसा व कोक आणि पाचवा येतो मोती व मौल्यवान खडे हा टॉपिक सुद्धा खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे नक्की ध्यानात घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे निर्यात वस्तूमध्ये मध्ये पण पेट्रोलियम पदार्थ आहे थोडंसं नीट अनालिसिस करा कारण जे प्रोसेस करून झाल्यानंतर आपण ते निर्यात पण तेवढ्या प्रमाणात करतो भारतीय अर्थव्यवस्था ह्याच्यावर पण बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे ध्यानात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे मोती व मल्यवान खड्यामध्ये निर्यात वस्तूमध्ये दोन नंबरला आहे परंतु आयात वस्तूमध्ये ते किती नंबरला आहे मोती व मल्यवान खडे पाच नंबरला आहे हे ह्याचा तुम्ही अनालिसिस करू शकता आय होप की हे तुम्हाला समजलं असेल पेट्रोलियम पदार्थ इथं आहेत त्याच्यानंतर भारत ज्यांना सर्वाधिक निर्यात करतो देश त्याच्यामध्ये दे पहिले दोन देश जर बघितलं सर्वाधिक जास्त निर्यात आपण अमेरिकेला करतोय सोळा पॉईंट नऊ टक्के दुसरा क्रमांक लागतो तो यू ए यु एईला आपण नऊ पॉईंट तीन टक्के आयात करतो निर्यात करतो भारत सर्वाधिक निर्यात कोण कशाला कर करतो अमेरिका सोळा पॉईंट नऊ यू ई नऊ पॉईंट तीन टक्के भारताच्या निर्यातीमध्ये तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे चीनचा पाच पॉईंट पाच मग हाँगकाँग आणि मग सिंगापूर हां अमेरिका यु एई चीन हाँगकाँग आणि सिंगापूर असे निर्यातीमध्ये पहिले पाच देश आयातीमध्ये जर बघितलं तर आपण सर्वाधिक जास्त आयात हा चीन करतो चौदा पॉईंट पाच टक्के दोन नंबर अमेरिका हे सगळे आकडेवारी आहेत ना तर ही भारताची आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिलेली आकडेवारीच आपण पाहतोय चीन एक नंबरला आहे अमेरिका दोन नंबरला आहे यु ए तीन नंबर सौदी अरेबिया चार आणि इराक पाच तर या गोष्टी आहेत नक्की ध्यानात घेऊ शकता तुम्ही दुसरं म्हणजे भारताच्या जगातील निर्यातीमधला सहभाग जर बघितला तर दोन हजार पंचवीस पर्यंत तीन पॉईंट पाच टक्के होईल आणि दोन हजार तीसपर्यंत पर्यंत सहा टक्के एवढा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे दुसरं म्हणजे दोन हजार एकोणीस वीस या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यामध्ये प्र प्रकीय प्रत्यक्ष गुंतवणूक किती झालेली आहे तर चोवीस पॉईंट चार अब्ज डॉलरची पर प्रत्यक्ष गुंतवणूक झालेली आहे तर हा एक पॉइंट आहे त्यानंतर भारतावरचं जर परकीय कर्ज आहे जे डी पीच्या प्रमाणामध्ये जर कन्सिडर केलं तर ते किती आहे तर दोन हजार नऊ चौदामध्ये तर तेवीस पॉईंट नऊ टक्के होतं परंतु जेव्हा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ते कर्ज किती झालेलं आहे म्हणजे चौदा ते एकोणीस मोदी सरकारचा कालखंड याच्यामध्ये ते परकीय कर्ज हे जे डी पीच्या प्रमाणात जर बघितलं तर ते एकोणीस पॉईंट टक्के आहे दोन हजार नऊ ते चौदामध्ये तेवीस पॉईंट नऊ चौदा ते एकोणीसमध्ये एकोणीस पॉईंट सात एवढं लक्षात ठेवा तर तुम्हाला हे भारताचा परकीय व्यापार जो करंट रिलेटेड पॉईंट येतो म्हणजे दोन हजार एकोणीस वीस या वर्षामधलं काय गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ते ह्या लेसनमध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा लेसन आवडल्या तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद